आणि आता बुलेटिन मध्ये पाहणार आहोत 100 गाव 100 बातम्या। सुरुवात करूया। खारघर मध्ये अप्पासाहेब धर्माधिकारी महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात अनेक श्री सेवकांना उष्माघाताचा त्रास झाला, यात 11 जणांचा मृत्यू झालाय। मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली। अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस के सी वेणुगोपाल हे आज मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत। महाविकास आघाडीमध्ये एकजूट कायम ठेवण्याचे काँग्रेसचे प्रयत्न सुरू आहेत, त्या दृष्टीने वेणुगोपाल आणि ठाकरे यांच्या भेटीला विशेष राजकीय महत्व प्राप्त झाले। गुलाबराव पाटील यांनी नाव न घेता सुषमा अंधारे यांच्यावर टीका केलेली आहे। बाई माणूस असल्याने वाईट बोलत नसल्याचं त्यांनी म्हटलं, तर आमच्या भरवशावर संजय राऊत खासदार झाले असं म्हणत त्यांनी हल्लाबोल केला। धरणगाव तालुक्यातील कैठर गावातील शेकडो तरुणांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। मंत्री गुलाबराव पाटलांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश पार पडला। राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी पक्षाला रामराम ठोकून हाती शिवबंधन बांधलं। नागपुरातील वजमूठ सभेवरून भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी टीकास्त्र सोडलेलं आहे। ही वजमूठ सभा नव्हती तर महाविकास आघाडीत खोटं बोलण्याची स्पर्धा लागली होती असं दरेकर म्हटलेत। सांगलीतले ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संजय विभूते शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली आहे। एका जाहीर कार्यक्रमात मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा फॅन असल्याचं विभूते यांनी म्हटलं, त्यामुळे येत्या काळात ते शिवसेनेमध्ये जाणार का हे पाहावं लागेल। अमरावतीतल्या रहाटगाव इथे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निषेधार्थ काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। राहुल गांधींना महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही असं वक्तव्य बावनकुळे यांनी केल्यानं काँग्रेस कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला। तसंच बावनकुळेंनी राहुल गांधींची माफी मागावी अशी मागणी करण्यात आली। राज्यातल्या ऊस वाहतूकदारांच्या फसवणुकीबाबत सरकार विरोधात आरपारची लढाई करण्याचा निर्धार राजू शेट्टी यांनी केलाय। पुण्याच्या साखर आयुक्त कार्यालयावर ट्रॅक्टर ट्रॉली धडक देण्याचा इशारा त्यांनी दिलाय। ऊस वाहतूकदारांचे पैसे वसूल करण्यासाठी आता आम्ही कायदा हातात घेऊ असा गर्भित इशारा राजू शेट्टी यांनी दिलाय। सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक भाजप आणि शिवसेना एकत्रित लढवणार आहेत आणि या निवडणुकीमध्ये घटक पक्ष असणाऱ्या रयत क्रांती संघटना आणि राष्ट्रीय समाज पक्षाला देखील जागा द्याव्यात, अन्यथा स्वबळावर निवडणूक लढवू असा इशारा रयत क्रांती संघटनेतर्फे देण्यात आलाय। पुण्यातल्या राजगुरुनगर इथे जुन्या वाड्याची भिंत कोसळून ढिगाऱ्याखाली गुदमरून एका कामगाराचा मृत्यू झालाय। आझाद चौकातील जुना वाडा पाडण्याचं काम सुरू असताना ही घटना घडली। पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊतांना मिळालेला जामीन रद्द करण्यासाठी ईडीनं दाखल केलेल्या याचिकेवर आजपासून विशेष सुनावणी होणार आहे आणि उच्च न्यायालयामध्ये या प्रकरणावर सुनावणी होणार आहे। राज्यात माहिती अधिकाराचा फज्जा उडालाय। राज्य मुख्य माहिती आयुक्तासह 4 माहिती आयुक्तांची पदं रिक्त आहेत, त्यामुळे द्वितीय अपिलांची प्रकरणं प्रलंबित राहण्याचं प्रमाण वाढलंय। हिरकणी बस मुंबई पुणेकरांच्या पसंतीस पडल्या। नव्या हिरकणीचा रंग हा हिरवा पांढरा आणि त्यावर भगव्या रंगाची छटा आहे, मात्र यात बदल करून आता जांभळ्या आणि पांढऱ्या रंगाची रंगसंकती हिरकणीला देण्यात येणार आहे। लवकरच नवी हिरकणी एसटी महामंडळाच्या ताफ्यात दाखल होणार आहे। वडाळा घाटकोपर ठाणे कासार वडवली मेट्रो 4 मार्गिकेचं आतापर्यंत 49% काम पूर्ण झालेलं आहे। त्याबरोबरच न्यायालयानं 2 खटल्यांचा निकाल एमएमआरडीएच्या बाजूनं दिला असून संथ गतीनं सुरू असलेल्या मेट्रो 4 कामाला आता गती येईल असा दावा एमएमआरडीएनं केलाय। माथेरानमध्ये आणखी वर्षभरासाठी ई रिक्षा प्रायोगिक तत्वावर धावणार आहेत आणि या निर्णयामुळे हात रिक्षा चालकांमध्ये प्रचंड नाराजी आहे। ई रिक्षा चालवण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी करण्यात येते। महाराष्ट्रासह केरळ दिल्ली हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये कोरोनाचा धोका वाढलाय। गेल्या 24 तासात देशभरात 10,093 रुग्ण सापडले, त्यापैकी 6,698 रुग्ण या 5 राज्यांमध्ये आहेत। दरम्यान देशात सक्रिय रुग्णांची संख्या 57,542 वर पोहोचली असून गेल्या 24 तासात 23 जणांचा मृत्यू झालाय। कल्याण डोंबिवली परिसरात कोरोना रुग्णसंख्या वाढू लागलेली आहे। सध्या 48 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत। केडीएमसी प्रशासनानं खासगी आणि सरकारी असे मिळून एकूण 12 रुग्णालयं सर्व सोयी सुविधांनी सज्ज केले आहेत। यामध्ये व्हेंटिलेटर, ऑक्सिजन, आयसीयू आणि जनरल असे एकूण 948 बेडची सुविधा या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे। राज्यातील अनेक भागात उष्णतेचा पारा वाढतोय। राज्यात सरासरी तापमान 40 अंशांवर पोहोचलंय, त्यामुळे नागरिकांना खबरदारीचं आवाहन करण्यात येत आहे। वर्ध्यात 2 दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसानंतर पुन्हा तापमान वाढ झाली आहे। तापमान 40 पार गेलं असून जिल्ह्यात 41.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। वातावरणात उकाडा निर्माण झालाय आणि त्यामुळे येत्या आठवड्यात तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे।
महावितरणाने स्वस्त दराच्या वीज खरेदीला प्राधान्य दिले, त्यानुसार सौर ऊर्जा प्रकल्पातून तब्बल 560 मेगावॅट वीज केवळ 2.88 रुपये प्रति युनिट दराने खरेदी करण्यासाठी महावितरण आणि आवाडा एनर्जी सोबत करार झालाय. पुढील 25 वर्ष महावितरणाला स्वस्त दराने वीज मिळणार असल्याने वीज ग्राहकांना काहीसा दिलासा मिळणार आहे. मीरामाइंदा शहरात महापालिकेकडून पाणी पुरवठा करणाऱ्या व्यावसायिकांना पाण्याचे अल्ट्रासोनिक मीटर बसवावे लागणार आहेत. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी आणि अचूक समजावं यासाठी पालिकेने हा निर्णय घेतलाय. शहरात पाण्याचे अचूक रीडिंग होणार असून किती पाणी वापरलं जातं याचा आता ऑडिट होणार आहे. पीएमसी शाळांमध्ये 1300 डिजिटल क्लासरूम सुरू करण्यात येणार आहेत. यासाठी शिक्षण विभागाकडून 244 कोटींची तरतूद करण्यात आली आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचं ओझं आता कमी होणार आहे. पीएमपीएल कडून ऑनलाईन तिकिटांची सुविधा उपलब्ध करून देण्याची घोषणा करण्यात आली होती, मात्र या घोषणेला 5 ते 6 महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतर देखील ही सेवा प्रत्यक्षात येऊ शकली नाहीये आणि त्यामुळे प्रवाशांसाठी महत्वाच्या असलेल्या या ऑनलाईन तिकीट सेवेला मुहूर्त कधी मिळणार असा प्रश्न प्रवाशांकडून विचारण्यात येतोय. वर्ध्याच्या आरवी, देवळी, वर्धा, हिंगणघाट या तालुक्यातील काही गावातून निम्न वर्धा प्रकल्पाचे कालवे गेलेले आहेत. मुख्य कालव्याचं काम जवळपास पूर्ण झालंय, मात्र पाटसऱ्या बनल्या नसल्यानं शेतकरी अजूनही पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात देखील कालव्याचं पाणी मिळत नसल्यानं भिवापूर, वायगाव, भोजनखेडा आणि गिरोली शिवारातील शेतकरी आता संतप्त झाले. चिखलीमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक करून कोट्यवधी घेऊन पसार झालेला व्यापारी संतोष आणि अंकुश गाडेला शेतकरी नेत्याची बायको वाचवत असल्याचा आरोप शिवसेनेच्या गजानन मोरे यांनी केलाय. रविकांत तुपकरांवर त्यांनी निशाणा साधला असून आता ते याविरोधात आत्मदहन करणार का असा सवाल त्यांनी केलाय. बुलढाण्यातील देवारी गावात बिबट्यानं महिलेवर हल्ला केला. हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी होती. समीर वानखेड्यांच्या याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी होते. बोगस जात प्रमाणपत्र बनवल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला होता. त्यांच्या तक्रारीनंतर वानखेड्यांवर गुन्हा दाखल झाला होता. जळगावमध्ये भगवान परशुराम जयंतीनिमित्त बहुभाषिक ब्राह्मण संघातर्फे विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. मुख्य चौकातून दुचाकीवर भगवा ध्वज लावून रॅली काढण्यात आली आणि या रॅलीमध्ये महिलांचा मोठा सहभाग पाहायला मिळाला. सराईत गुन्हेगार अमर उर्फ गुट्ट्या जाधवचा पाठलाग करत सांगलीच्या कुपवाड जवळच्या बामणोली इथे निर्घृण खून करण्यात आला, मात्र हा खून कोणत्या कारणातून झाला हे स्पष्ट झालेलं नाहीये. या प्रकरणी कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. बारामतीच्या निंबूत इथे भैरवनाथाची यात्रा पार पडली. यात्रोत्सवानिमित्त बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आली होती. यावेळी राज्यभरातून स्पर्धक सहभागी झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रेरणादायी जीवनपट उलगडून दाखवणारा लेझर शो वरळीमध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. आदित्य ठाकरे इथे आहेत का, कधी कोणाच्या लोकांच्या सुखदुःखात सहभागी झाले आहेत का, त्यामुळे हा मतदारसंघ वरळीचा आहे आणि वरळीकर भाजपसोबत आहेत असं शेलार यांनी म्हटलंय. नालासोपाऱ्यामध्ये एका व्यावसायिकाला 8 ते 10 जणांनी बेदम मारहाण केली आहे. मारहाणीची ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. दुकानदार आणि त्याच्या पत्नीवर नालासोपारा इथल्या आयकॉन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी 8 ते 10 जणांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांचा शोध घेतला जातोय. मनमाड रेल्वे स्थानकावर मानसिक रुग्णानं रेल्वे स्थानकाच्या शेडवर चढून रेल्वे समोर उडी मारण्याचा प्रयत्न केला. उडी घेत असताना ओव्हरहेड वायरचं स्पर्श झाल्यामुळे हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. राज्यात रस्ते अपघातात वाढ झाली असून गेल्या वर्षी 14,883 जणांचा मृत्यू झालाय. गेल्या वर्षी अपघाती मृतांच्या संख्येत 2,500 वाढ झाल्यानं अपघात रोखण्यासाठी उपाय करण्याची आवश्यकता व्यक्त केली जाते. मुंबईच्या प्रदूषण पातळीमध्ये पावसामुळे घट झाली आहे. हवेच्या गुणवत्ता निर्देशांकाचा स्तर समाधानकारक नोंदवण्यात आलेला आहे. उद्धव ठाकरेंनी नागपूरच्या वजमूठ सभेतून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय. राज्यात उलट्या पायाचं सरकार असल्याची टीकास्त्र त्यांनी सोडलं होतं. तसंच भाजपनं पाठीत वार करून सरकार पाडल्याचा देखील घणाघात ठाकरेंनी केलाय. नागपूरमध्ये उद्धव ठाकरेंचं भाषण सुरू असताना नागपूरकर सभा सोडून निघताना दिसले. यावेळी मागच्या बाजूच्या अनेक खुर्च्या रिकाम्या देखील दिसल्या आणि उद्धव ठाकरेंच्या भाषणावेळी रिकाम्या खुर्च्यांचे हे व्हिडिओ महाविकास आघाडीची वजमूठ किती भक्कम आहे हेच दाखवून देते असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाष्य करत अमित शहांवर हल्लाबोल केलाय. सत्तेची मस्ती डोक्यात गेलेला कोणीही असला तरी सच्च्या समाजसेवकासमोर झुकावंच लागतं असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. भाजपा आणि आरएसएसचा बालेकिल्ला असलेल्या नागपुरातून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपावर हल्ला चढवला. मुख्यमंत्र्यांकडून राज्यात कॉमेडी शो सुरू असल्याची टीका पटोले यांनी केली.
संभाजीनगरची विराट सभा पाहून पायाकलची वाळू सरकल्याने नागपुरातील सभेला विरोध झाल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलाय. राज्यात अवकाळी पावसात प्रचंड नुकसान, ही शेतकऱ्यांना मदत होत नसल्याचा आरोप देशमुखांनी केलाय. वजमूठ सभेसाठी उद्धव ठाकरे नागपुरात दाखल झाल्यानंतर भारतीय जनता युवा मोर्चा कार्यकर्त्यांनी ठाकरे यांच्या नागपूर दौऱ्याला विरोध केला. ठाकरेंनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान केलाय. तसंच देवेंद्र फडणवीस यांना फडतूस म्हटल्यानं सावरकरांच्या समर्थनार्थ हातात फलक धरून कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांचा निषेध केला. महाविकास आघाडीच्या वजमुठीला आधीच तडे गेलेत. वजमुठीकडे राज्यातील जनता आता लक्ष देत नाहीये अशी टीका राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. तर उद्धव ठाकरे यांचा रिमोट कंट्रोल हा सिल्वर ओकवर असल्याची टीका देखील त्यांनी केली. मुस्लिम धर्मातील पवित्र रमजान महिन्यानिमित्त दौंड शहरामध्ये मुस्लिम बांधवांकडून इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या इफ्तार पार्टीमध्ये आमदार राहुल कुल हे देखील सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. लिंगायत समाजाच्या पाठीशी राज्य आणि केंद्र सरकार ठामपणे उभे आहेत. लिंगायत समाज देखील माझ्या पाठीशी नेहमीच ठामपणे उभा राहिलाय. मत कामगार तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी असं मत व्यक्त केलेलं आहे. सांगलीमध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय लिंगायत समाजाच्या मेळाव्या प्रसंगी ते बोलत होते. नांदेडमध्ये अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी मतदान केलं. अशोक चव्हाण हे देखील नाट्य परिषदेचे सदस्य आहेत. त्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक, पाहत रहा न्यूज 18 लोकमत.